मागील व्हिडिओ मध्ये आपण दशांश अपूर्णांक तुलना आणि दशांश अपूर्णांकांचा जे चढता उतरता क्रम आहे त्या संदर्भात माहिती अभ्यासली आहे। आज आपण पुढील भागाला सुरुवात करणार आहोत। लक्षात ठेवा, आपण जेव्हा बाजारामध्ये जातो किंवा बाहेर खरेदीसाठी वस्तू खरेदीला जातो तेव्हा काही शब्द आपल्या कानावरती पडतात, ते कोणते शब्द आहेत? जर बाजारामध्ये गेलो तर किलो, पाव किलो, अर्धा किलो, ग्रॅम अशा स्वरूपाची पडतात। आणि जेव्हा आपण अंतर चालू, तेव्हा किती अंतर पार केलेलं आहे किंवा एका गाडीने किती अंतर पार केलं, एका घरापासून दुसरे घर किती अंतरावरती आहे, अंतर हे शब्द कानावरती पडतात। आणि द्रवयुक्त पदार्थ दूध असेल, तेल असेल, पेट्रोल, डिझेल, रॉकेट यासारखे पदार्थ हे घेताना, खरेदी करताना किंवा देताना जे शब्द कानावर पडतात ते म्हणजे मीटर। तर गणितीय भाषेमध्ये या अंतर असेल, वस्तुमान असेल, धारक असेल याला राशी असं म्हटलेलं आहे। आणि या राशीचे मापन करण्यासाठी काही एकक वापरली जातात। मग ती एकक कोणती आहे, कोणत्या पद्धतीने त्यांचं मापन केलं जातं ते आज आपण पुढील पाठ क्रमांक 4 मापन महत्त्वमापन यामध्ये दशमान परिमाणे या भागाचा अभ्यास करणार आहोत। पाहूया मापन, चौथा घटक आहे मापन अर्थातच दशमान परिमाणे। दशमान परिमाणे आता लक्षात ठेवा, प्रथमतः तीन राशी लांबी म्हणजेच याला अंतर असेही म्हणतात। अंतर आता हे जे अंतर आहे या लांबीचे किंवा अंतराचे जे प्रमाणित एकक आहे ते आहे मीटर। लक्षात ठेवा, लांबीचे प्रमाणित एकक मीटर। दुसरी राशी आहे वस्तुमान। वस्तुमान आणि या वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे किलोग्रॅम। किलोग्रॅम आणि तिसरी राशी आहे धारकता। प्रमाणित एकक आहे लिटर। प्रमाणित म्हणजे काय, तर जगभरामध्ये या राशीसाठी एक एकक ग्राह्य धरले जाते किंवा वापरले जाते। जर आपण इथे एखादी वस्तू 2 मीटर म्हटलं आणि तिची जर लांबी 2 मीटर असेल तर जगभरामध्ये तिचे अंतर हे 2 मीटरच ग्राह्य धरले जाते किंवा मोजले जाते, म्हणून याला प्रमाणित एकक असे म्हणतात। लांबी, वस्तुमान, धारकता। आता याच्यामध्ये हे जे मीटर आहे ते हे जे एकक आहे, एकच एकक आहे, परंतु लांबी, वस्तुमान, धारकता या प्रत्येक राशींचे तीन राशींचे प्रत्येकी 7 एकक आहेत, प्रत्येकाचे 7 आहेत। मग लांबीचे 7 एकक कोणते आहेत, धारकता आणि वस्तुमान यांचे एकक कुठल्याही वेळा आपल्यास दशमान परिमाणे, दशमान पद्धत माहीत आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष या पद्धतीने जेव्हा आपण एककापासून दावी म्हणजे एककाच्या नंतर जेव्हा एककापासून दावीकडे जाऊ, एकक, दशक, शतक, हजार, तेव्हा 10 च्या पटीत संख्या वाढतात। आणि एककापासून जेव्हा उजवीकडे आपण दशांश, शतांश, सहस्रांश कडे जाऊ तेव्हा मात्र 10-10च्या पटीने संख्या कमी होतात। तर दशमान पद्धतीचा वापर करून या राशींचे मापन केले जाते। आता जे प्रमाणित एकक आहे अंतराचे ते कोणते आहे, मीटर। मीटरची अर्थातच किंमत किती आहे, एक एकक आहे। आता समजा आपण मीटर पाहिलं तर त्याच्या शेजारी कोणता प्लेस आहे, एकक दश, मग इथे जे स्थान आहे लांबीचं ते दुसरं एकक आहे ते आहे
आहे डेका मीटर, डेका मीटर। त्यानंतर एकक दशक शतक स्थानिक कोण आहे तर हेक्टोमीटर, हेक्टोमीटर एकक आहे। आणि त्याच्या शेजारी हजारचे स्थान आहे ते आहे किलोमीटर, किलोमीटर। तर किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर आणि मीटर हे पाहिलं एकक दशक शतक हजार, अर्थात त्याची किंमत आपण लिहू शकतो एकक दशकाची दहा, याची शंभर आणि या ठिकाणी आहे हजार। त्यानंतर आपणास हेही माहीत आहे की एककानंतर उजवीकडे दशांश पूर्णांक आहे आणि दहा दहाच्या पट्टीने त्या संख्या कमी होत जातात, पण मीटर नंतर जे दशांश स्थान आहे इथे काय आहे डेसिग्रॅम, कोणते स्थान कुठे आहे, कोणती प्लेस, कोणत्या कोणाच्या शेजारी कोणते एकक आहे ते अतिशय काळजीपूर्वक पहा। किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिग्रॅम, सॉरी डेसिमीटर, डेसिमीटर। त्यानंतर सेंटीमीटर, सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर आहे मिली मीटर, अर्थातच डेसी मीटरची किंमत आहे दशांश 110, सेंटीमीटरची 100 आणि मिलीमीटरची आहे 1/1000। तर हा जो चार्ट आहे किंवा हा जो टेबल आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करायचा आहे आणि हे कायम स्मरणात ठेवायचं आहे, कायमस्वरूपी स्मरणात ठेवा। आता आपल्याला काय करायचं आहे, एककांचे परस्पर रूपांतर करायचं आहे। प्रत्येकाची किंमत आपल्याला माहीत झालेली आहे मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटरची, त्याचबरोबर डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर। आता याचं परस्पर रूपांतर करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, समजा किलोमीटर असेल मीटर किती किंवा मीटर आहे मिलीमीटर किती, तेव्हा काय करतात पहा। आता या 5 किलोमीटरचे काय करायचं आहे, समजा किती मीटर आहे हे लिहायचं, 5 किलोमीटरचे म्हणजे किती मीटर, तेव्हा हे एकक मोठे आहे की छोटे आहे, मीटर मोठे आहे का किलोमीटर, किलोमीटर मोठे आहे, तेव्हा लक्षात ठेवा मोठ्या एककाचे लहान एकका रूपांतर करताना गुणाकार करता ते व्यवस्थित लिहून घ्या आणि लक्षात ठेवा मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करताना गुणाकार करता कशा पद्धतीने करता ते पहा। आता गुणाकार करायचं आहे हे एकक मोठे आहे हे आपण माहीत झालेलं आहे, तेव्हा आता याचं काय करायचं आहे गुणाकार, मोठे कोण आहे डावीकडचे हे मोठे आहे कोणापेक्षा उजवीकडील एककांपेक्षा। आता गुणाकार करताना या ठिकाणी 5 आहे गुणिले या हेक्टोमीटर, डेकामीटर आणि मीटर हे 10-10 पटीने कमी झालेले आहे, तेव्हा प्लेस मोजा किती प्लेस आहे 1, 2 आणि 3 प्लेस आहे, मग प्रत्येक एक प्लेस लक्षात ठेवा 1, 2 तिसरं प्लेस आहे, म्हणून 5 × 10 × 10 × 10 या तीनही प्लेसवरची किंमत 10-10 पटी कमी होत जाते, म्हणून 10-10 ही संख्या घ्या आणि 5 × 10 × 10 100 × 10 = 1000 बरोबर 5000 मीटर। मग 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 5000 मीटर। आणि दुसरं उदाहरण पहा 3 किलोमीटर, आता तुम्हाला याचं मीटर करा म्हटलं तर आता तुम्हाला या उदाहरणावर सहज लक्ष देणार आहे किलोमीटर
म्हणजे 3 किलोमीटर 1 2 3 प्लेस आहे म्हणून 10 गुणिले 10 गुणिले 10 1000 3 गुणिले 1000 बरोबर 3000 मीटर 3000 मीटर हे लक्षात ठेवा मोठे एककाचे लहान एककात रूपांतर करताना गुणाकार करावायचा आहे त्यानंतर जर असे उदाहरण असेल की 4 किलो मीटर म्हणजे किती डेका मीटर किती डेका मीटर 4 कुठे आहे किलोमीटर किती प्लेस आहे प्लेस वरती डेका मीटर आहे हेक्टोमीटर डेका मीटर 1 2 म्हणजे 4 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर 4 गुणिले 100 बरोबर 400 400 डेका मीटर 4 किलोमीटर म्हणजे 400 डेका मीटर आता जर असे उदाहरण असेल की उदाहरणे लिहून घ्या असे उदाहरण असेल 9 किलोमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर हेक्टोमीटर आता इथं किलोमीटर आहेत आणि हेक्टोमीटर शेजारीच आहेत पण दोघांच्या मध्ये किती पट आहे किंवा कमी जास्त पटात जो पटीमध्ये आहे तो किती आहे 10 आहे एक प्लेस आहे म्हणजेच अर्थात 9 गुणिले 10 बरोबर 90 म्हणजेच 90 हेक्टोमीटर 9 किलोमीटर म्हणजे 90 हेक्टोमीटर आणि जर आता पुढील उदाहरण पहा थोडा बदल करत आहोत आपण जर उदाहरण असं असेल 7 हेक्टोमीटर असतील आणि ते मीटर करावयाचे असतील तर 7 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर हेक्टोमीटर पाहायचं कुठे आहे या ठिकाणी 7 आहे किती प्लेस आहे मीटर पर्यंत 1 आणि 2 10 गुणिले 10 100 अर्थात 10 गुणिले 10 म्हणजे प्लेस एका मीटर मीटर 7 गुणिले 100 बरोबर 700 मीटर कोणतेही एकक असू द्या कोणतेही एकक असू द्या आणि त्याचे लहान करत असताना मोठे एककाचे लहान एकक करत असताना गुणाकार हीच क्रिया करावी हे आपण पाहत आहोत लांबी अर्थात अंतराच्या बाबतीमध्ये परंतु ग्रॅम असेल त्याचबरोबर असणारे दुसरा जो लिटर धारक आहे ते असू द्या या सर्वांच्या मध्ये हेच पद्धत हीच मेथड वापरायची आहे आता जो दुसरा टेबल आहे तो पहा आता आपण सर्व मी वेगळे वेगळे लिहायचं आहे पण आता आपण आपल्या सोयीसाठी काय करणार आहोत एकत्र लिहिणार आहोत मीटर ग्रॅम आणि लिटर तुम्ही प्रत्येकाने वेगळा टेबल लिहिला लिहावायचा आहे परंतु आपण सोयीसाठी आता एकत्रच लिहित आहोत जेणेकरून तुम्हाला लवकर ते समजावे डीसी ग्रॅम सेंटीग्रॅम मिलीग्रॅम डेकाग्रॅम हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम किलोमीटर हेक्टोलीटर डेका मीटर
लीटर, डेसी लीटर, सेंटी लीटर, मिली लीटर, अपना तिन्ही एककांची किंमत आणि त्यांचे जे स्थानांची जे काय ती माहिती आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेवा. सर्वांच्या मध्ये बदल होणार नाही. एक छेद एक हजार, एक छेद शंभर, दशांश एक छेद दहा, एक दहा दहा सॉरी शंभर आणि हजार. आपण हे सोयीसाठी घेतलेलं आहे कारण एकाच वेळी तुम्हाला तीनही राशींचे समजावे या उद्देशाने आपण नंतर आता हे दोन्ही एकक यामध्ये घेतलेले आहे. तिघांचेही जे एकक आहे सात ते आपण या ठिकाणी लिहिले आहे. आता आपल्याला 9 किलोग्रॅमचे ग्रॅम करायचं आहे. जे मीटर करताना केलं तेच काम मोजायचं. मोजायचं म्हणजे आता तोपर्यंत मोजा, पण एकदा का तुम्हाला समजलं लक्षात आलं कुठल्या स्थानात मोजलं आहे तेव्हा प्रत्येक वेळेला मोजण्याची आवश्यकता नाही. 9 गुणिले 1, 2, 3 प्लेस आहे म्हणजेच 10 × 10 × 10 बरोबर 9 × 1000 बरोबर 9000 ग्रॅम. 9000 ग्रॅम. समजा असं उदाहरण कशी असू द्या, समजा 5 लिटर असेल, किलो लिटर, 5 किलो लिटर म्हणजे किती डेका लिटर, डेका लिटर. 5 किलोमीटर पाहिजे स्थान कुठं आहे तिथे या ठिकाणी कुठलं स्थान पाहिजे आपल्याला डेका लिटर म्हणजे इतर किती प्लेस आहेत 1, 2 म्हणजे 5 × 10 2 प्लेस आहेत म्हणून 5 × 100 बरोबर 500 म्हणजेच 500 डेका लिटर. पुढील उदाहरण दहा. आणि अशा वेळेला जेव्हा
एक संख्या आणि पुढे 100,000 असतील तर अशा वेळेला हे सगळे शून्य लिहायचे. 1, 2, 3, 4 लिहिले आणि 3 उरले म्हणजे किती झाले 30,000 डेसिमीटर. 3 किलो लिटर म्हणजे किती डेसिमीटर आहे. 3 किलो लिटर म्हणजे किती डेसिमीटर. तर 30,000 डेसिमीटर. हेच उदाहरण पुढील लेखकामध्ये रूपांतरित करूया. 3 किलो लिटर 3 किलो मीटर बरोबर किती सेंटीमीटर. किती सेंटीमीटर. आता 5 स्थानावर 3 1, 2, 3, 4 आणि 5व्या स्थानावरती आहे. म्हणजेच 3 वर 3 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे किलोमीटर, हेक्टो लिटर, डेका लिटर, लिटर, डेसी लिटर आणि सेंटी लिटर लिटर. आता याच्यामध्ये किती शून्य आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 3 लिहा आणि 5 शून्य. अर्थातच आपल्याला काय मिळेल 3 लाख सेंटीमीटर. 3 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. 3 लाख सेंटीमीटर. आणि पुढील एकक राहिलेलं आहे ते म्हणजे मिलीलिटर. ते पहा 3 किलो लिटर 3 किलो लिटर बरोबर किती मिलीलिटर. आता 3 लिहिल्यानंतर त्याच्या पुढे किती वेळा 10 लिहावे लागतील. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 मग 1, 2, 3, 4, 5, 6 हे आपण तुमच्या माहितीसाठी लिहित आहोत. लक्षात ठेवा शून्य किती आले. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 3 लिहा आणि आपलं उत्तर मिळेल 30 लाख मिलीलिटर. अशा पद्धतीने एकाच संख्येचं, एकाच एककाचं किंवा एकाच वजनाचे आपण सर्व एककामध्ये रूपांतर केलेलं आहे. लक्षात ठेवा कायमस्वरूपी मोठ्या एककाकडून लहान एककाकडे जाताना गुणाकार करावा. लक्षात ठेवा हा भाग. मोठे एककाचे लहान एकक करताना गुणाकार करावा. एकच एकक आपण घेतलो तर अशी 1 एकक घेतलं 3 किलोमीटर 3 किलोमीटर 3 किलोमीटर तर ह्या एककापासून आपण जो प्रवास केला तो पूर्ण मिली लिटर पर्यंत त्याचे किती उत्तर येणार ते पाहिलेलं आहे. 30 लाख 3 लाख 30 हजार 3 हजार 300 आणि 30. तर ही जी मेथड आहे आपण हे जे तुम्हाला दिलेलं आहे माहिती ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. याचा आपण अतिशय उपयोग होईल. आता आपण काय केलं होतं आतापर्यंत उदाहरण किलोमीटर पर्यंत मीटर पर्यंत आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला मीटर सेंटीमीटर मीटर मिलीमीटर या संबंधानेही प्रश्न विचारले जातात. ते आता आपण पाहणार आहोत. आता किलोमीटर म्हणजे मीटर पासून आपण किंवा किलोमीटर किलोग्रॅम किलोलिटर पासून मीटर ग्रॅम आणि लिटर इथपर्यंत माहिती आपल्याला आहे. आता काही उदाहरणे आपण पुढील पाहूया. मीटर पासून मिलीमीटरकडे जायचं. आता या ठिकाणी 6 मीटर आहे. 6 मीटर बरोबर किती मिलीमीटर.
छोटे एकक